Happy New Year to all of you. माझ्यातर्फे आणि आमच्या सगळ्या टीमतर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की नव्याची नवलाई नऊ दिवस. आज तर दोनच तारीख आहे आणि मी अजूनही त्या पार्टी मूडमध्ये डोळे बघताय ना किती जागरणं झालेली आहेत. 31 नाईटपासनं आमची रोज पार्टी चालू आहे कारण माझा मित्रपरिवारच एवढा मोठा आहे की 31 तारखेला ज्यांच्याबरोबर मी पार्टीला गेलो नाही तर त्यांच्याबरोबर मला 1 तारखेला जायला लागलं आणि आजसुद्धा खरं म्हणजे रजा घेणार होतो पण आता तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने मला ओढून आणलं आणि आता नवीन वर्षाला स्वागत करण्यासाठी दोन फॅन्टॅस्टिक रेसिपीज घेऊन आलो आहे. चला बघूया त्या दोन भन्नाट रेसिपीज कुठल्या आहेत. पण त्याआधी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे किचनची सुपरस्टार. आजची पहिली रेसिपी जी आपण करणार आहोत तर ती थोडीशी मॉडर्न आहे. ती त्याला थोडंसं एक माझा टच दिलेला आहे. बटर चिकन हा पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतो. त्याला मुर्ग माखणी असं हिंदीमध्ये म्हणतात आणि त्या मुर्ग माखणी फ्लेवर्समध्ये आपण त्याचं शोरबा करणार आहोत. शोरबा म्हणजे काय तर एक थिक सूपचा प्रकार. तर मुर्ग माखणी शोरबा आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण करणार आहोत फ्राईड ब्रेड. मुर्ग माखणी शोरबासाठी मी इथं बोनलेस चिकन ब्रेस्ट घेतलेलं आहे. कांद्याची प्युरी आहे. बारीक चॉप केलेला कांदा आहे. इथे मी दूध घेतलेलं आहे. इथं मैदा घेतलेला आहे. टोमॅटोची प्युरे. उकडून चौकोनी तुकड्यात कापलेला बटाटा. डाईस केलेले टोमॅटो. घट्टसर दही. इथे आपण कुकिंग क्रीम घेतलेलं आहे. काजूची पेस्ट. एक अंडं. फ्रेश पुदिना. साखर. बटर. आलं लसणाची पेस्ट. तंदुरी चिकनचा मसाला. इथं आपण ओवा घेतलेला आहे. गरम मसाला घेतलेला आहे. ड्राय ईस्ट जे ग्रॅन्युल्स घेतलेले आहेत. आणि मीठ. चिकनच्या मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत घट्टसर दही 1.5 चमचा. त्यामध्ये घालणार आहोत आलं आणि लसणाची पेस्ट चमचाभर. तंदुरी चिकनचा मसाला 1 पाऊण चमचा. थोडासा गरम मसाला 1 पाव चमचा. चवीपुरतं मीठ. आणि हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता आपण ॲक्च्युली बटर चिकन किंवा मुर्ग माखणी करत नाही आहोत तर त्याचा शोरबा करतोय. तर त्यामुळे त्याचे फ्लेवर्स जे आहेत ते थोडेसे आपण डेलिकेट ठेवणार आहोत. त्याला जास्त मसालेदार किंवा स्पायसी आपण करणार नाही आहोत. तर हे झालं आपल्या चिकनचं मॅरिनेशन. आता आपण या बोनलेस चिकनचे तुकडे कापून घेऊयात. आता या चिकनला या मॅरिनेशनमध्ये आपण मिक्स करणार आहोत. पातळ स्लायसेस कापल्यामुळे त्याला जास्त वेळ मॅरिनेशन करायची गरज नाही आहे. जस्ट आपण त्याला 10 ते 15 मिनटं ठेवणार आहोत आणि इन द मीन टाईम आपल्या फ्राईड ब्रेडची तयारी करून घेऊयात. या बोलमध्ये हे ॲक्टिवेटेड ईस्ट काढूयात 1 साधारणतः चमचाभर आणि त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण कोमट पाणी आणि या ईस्टला याच्यामध्ये चांगलं विरघळून घेऊयात.